पंचवटीतील औदुंबर नगरमध्ये पूर्णत्व अकॅडमीचं उद्घाटन आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या हस्ते झालं. अकॅडमीत प्री स्कूल, नर्सरी, ज्युनियर आणि सिनियर केजीमध्ये मुलांना प्रवेश घेता येणार आहे. विजय तांबे यांनी औदुंबर नगरला आविज एज्युकेशन सोसायटी संचलित पूर्णत्व अकॅडमी सुरू केली. त्याचं उद्घाटन आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या हस्ते झालं. यावेळी माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, रामनाथ गीते, रवींद्र मोरे उपाध्यक्ष, अनिता तांबे उपस्थित होते. यावेळी विजय तांबे यांनी अकॅडमी सुरू करण्याचा उद्देश स्पष्ट केला. एक शैक्षणिक विचारधारा घेऊन आम्ही सर्वांनी मिळून या आविज एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना केली. या संस्थेअंतर्गत अनेक शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम राबवावेत अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. आणि त्यातलीच एक सुरुवात, एक छोटीशी सुरुवात ही पूर्णत्व अकॅडमी. लहान मुलांच्या शिक्षणाकरता जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वेगळेपणा वापरून आणि नवीन नवीन शैक्षणिक धोरणं राबवून आपण विद्यार्थ्यांना कसं चांगल्या पद्धतीने घडवू शकतो यासाठी एक छोटीशी सुरुवात आम्ही केली आहे. आणि याचं उद्घाटन आज श्री तांबे साहेब, आपले माजी आमदार नानासाहेब बोरस्ते साहेब, रवी मोरे सर, एस के पाटील सर, ही सगळी मंडळी इथे उपस्थित राहिली आणि त्यांच्या हस्ते हे सगळं उद्घाटन होत आहे. यामुळे निश्चितच सांगतो की सुरुवात जरी छोटीशी असेल तर मोठ्यात मोठी झेप ही संस्था भविष्यात येईल अशी आपल्याकडे मी इच्छा व्यक्त करतो. या ठिकाणी प्री स्कूल, नर्सरी, ज्युनियर आणि सिनियर केजीचे वर्ग भरणार आहेत. आधुनिक शिक्षणाचा ध्यास घेतलेली पिढी घडावी असा आशावाद आमदार सुधीर तांबे यांनी व्यक्त केला. ते काही लोकांना खूप चांगलं असतं तर ही बुद्धिमत्तेचे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत. इंटर पर्सनल रिलेशनशिप म्हणतो आपण, म्हणजे माणसामध्ये संबंध काय, किंवा इंट्रा पर्सनल म्हणजे माणसाच्या आत काय चाललेलं आहे याची सुद्धा एक वेगळी बुद्धिमत्ता असते. जे सायकोलॉजिस्ट असतात ते बरोबर माणसाचे काही चेहरे ओळखतात, आलेल्या माणसाला चेहरा पाहूनच लगेच ते समजू शकतात की या माणसाच्या मनामध्ये काय विचार चालू आहे. असे आता बुद्धिमत्तेचे 5-6 प्रकार केले. हे मी काय सांगतो, कारण आजचा पालक हा खूप जागृत झालेला आहे. पूर्वी पालकाला माहिती नसायचं मुलगा शाळेत जातो तो कितवीला आहे आणि तो त्याला काही आहे की नाही. यशवंतराव चव्हाण नेहमी सांगायचे की आपल्या पालक आपल्या म्हणजे कारभारणीला, कारभारी म्हणजे आता नवीन माहिती नसेल लोकांना, पत्नीला कारभारी म्हणतात ग्रामीण भाषेमध्ये, तर आपल्या कारभारणीला दिवसांना 10 वेळेस विचारत की गाईला पाणी घातलं का, शेळीला चरायला नेलं का, परंतु मुलगा शाळेत गेला का, त्याला पाठी आहे का, त्याला पुस्तक आहे याची कधी चौकशी करावी. परंतु मी आजचा पालक होतो तो इतका बदललेला आहे की विशेषतः आमच्या माता पालक ह्या इतक्या जागृत असतात की मुलाला इतकं बारीक सारीक गोष्टी त्या मुलाच्या शिक्षणात एवढं बारीक लक्ष देतात. 10वी 12वी आली तर मग तर युद्धासारखाच प्रसंग असतो, मग ते पूर्ण म्हणजे सोडून देतात. काय नोकरी असेल तर सरळ सुट्टी घेऊन टाकतात आणि पूर्ण 2 वर्ष मुलाच्या ते चांगली गोष्ट आहे, वाईट नाही ते कधी, परंतु कधी कधी त्या गोष्टींचा अतिरेक होतो आणि त्यांना वाटतं की नाही आपल्या मुलाला तो आयआयटीला गेलाच पाहिजे, तो मेडिकलला गेलाच पाहिजे असं नाही. तो हुशार बुद्धिमान असू शकतो, त्याला अन्य चित्रकलेत आवड असू शकते, संगीतात आवड असू शकते, खेळात आवड असू शकते. या प्रसंगी सेक्रेटरी रणजित जाधव, विश्वस्त विजय पवार, ज्ञानेश्वर गायकवाड, शांताराम पिंगळे, वल्लभ कुलकर्णी, संजय तांबे, करण तांबे, अथर्व तांबे, अपूर्वा तांबे यांच्यासह शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते. दर्जेदार शिक्षण, माफक फी, क्रीडांगण, विमा संरक्षण ही अकॅडमीची खास वैशिष्ट्ये आहेत. किरण दराडे, दिशानुज, नाशिक.